भारतीय जनता पक्षाच्या वतीने भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या रायगड जिल्हाध्यक्ष शीतल प्रभाकर सोनावणे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी पनवेल तालुक्यातील देवत येथे हळदीकुंकू समारंभ आणि संगीत खुर्ची खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाला उपमहापौर चारुशीला खरत यांची मुख्य उपस्थिती लाभली. या कार्यक्रमामध्ये आयोजित संगीत खुर्ची खेळातील यशस्वी महिलांना भरघोस बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या शीतल प्रभाकर सोनावणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या हळदीकुंकू समारंभाला महिलांची प्रचंड संख्येने उपस्थिती होती. त्याचबरोबर परिसरातील मान्यवरही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, नगरसेविका वृषाली वाघमारे, देवतचे उपसरपंच विनोद वाघमारे, सदस्य अश्विनी वाघमारे, करुणा वाघमारे, जनाबाई नाईक, शुभांगी भंडारे, प्रभाकर सोनावणे, विचुंबेच्या सरपंच अमिता म्हात्रे यांच्यासह कार्यकर्ते रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयोजित संगीत खुर्ची खेळास महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या खेळाच्या अंतिम फेरीतील विजेत्या महिलांना पैठणी मोबाईल घड्याळ अशी बक्षिसे देण्यात आले. आपण सर्व इथे हळदीकुंकूनिमित्त इथे उपस्थित राहिला. हळद म्हणजे आरोग्याचं प्रतीक आणि कुंकू म्हणजे मांगल्याचं प्रतीक, आपलं सौभाग्याचं लेणं, आणि हे सर्व लुटण्यासाठी आपण सर्व इथे भगिनी आलेलं आहात. सर्वांना मी हळदीकुंकूच्या शुभेच्छा देते.